नमस्कार, मी तनुजा महाजन. अर्बन अरण्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. जीवामृताचं महत्त्व बागकाम आणि शेती करणाऱ्यांना माहीत आहेच. मातीतील बॅक्टेरियांची उपज वाढवायला जीवामृताचा खूप उपयोग होतो. लिक्विड जीवामृत तयार केल्यानंतर 7 ते 8 दिवसात ते वापरून संपायला लागतं. मात्र योग्य पद्धतीने तयार केलेलं घन जीवामृत 6 महिने टिकतं. पॉटिंग मिक्स तयार करताना त्यात घालता येतं. साठवणूक करण्यासही तुलनेनं सोपं आहे आणि पावसाळ्यातसुद्धा झाडांना देणं सोयीचं होतं. या भागात आपण घन जीवामृत कसं तयार करायचं ते बघणार आहोत. घन जीवामृत तयार करण्यासाठी आपल्याला हवं गाईचं ताजं शेण. गाईचं शेण 7 दिवसापर्यंत ताजं राहतं. इथे मी 1 किलोच्या आसपास शेण घेतलं आहे. त्याबरोबरच गोमूत्र, बेसन, गूळ आणि झाडाखालची माती याचं प्रमाण 1 किलो आणि 10 किलोसाठी स्क्रीनवर दिलेलं आहे. एका प्लास्टिकच्या घमेल्यात किंवा प्लास्टिकच्या शीटवर आपण घन जीवामृत तयार करूया. धातूचं घमेलं वापरायचं नाही आहे. शेण जर घट्ट असेल तर गोमूत्र मिसळायचं. शेण सैलसर असेल तर गोमूत्र वापरलं नाही तरी चालू शकतं. त्यानंतर बेसन, गूळ आणि माती हे चांगलं मिसळून घ्यायचं. आपण कणिक मळतो तसं थोडं जोर लावून सारं साहित्य नीट मळून घ्यायचं. आता यावर ज्यूटचं किंवा गोंडपाटाचं कापड असेल तर उत्तम, ते नसेल तर साधं कॉटनचं कापड झाकून सावलीत 48 तास ठेवायचं. 48 तासांनी घन जीवामृत तयार होतं. त्याचे तुम्ही गोळे किंवा गोवऱ्या करू शकता किंवा तसंच ठेवू शकता. पुढे काही दिवस सावलीत वाळवून स्वच्छ पिशवीत भरून ठेवायचं. घन जीवामृत शक्यतो पूर्ण कोरडं करू नये, थोडं ओलसर राहिलं पाहिजे. मी साठवताना त्यात मुठभर चाळलेलं कंपोस्ट घालून ठेवते. वापरताना डायरेक्ट कुंड्यांमध्ये घालून वापरू शकतो किंवा पाण्यात मिसळून हे द्रावण 2 दिवस ठेवून मग लिक्विड जीवामृत जसं वापरतो तसं डायल्यूट करून वापरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.